हे थोड्याच वेळात दिशी सुरुवात करेल. चार ओव्हरची मॅच, चार ओव्हर मध्ये मागच्या चार मॅचेस मध्ये तुम्ही काय केलं, जो फॉर्म तुम्ही घेऊन आलात तो कुठे ना कुठेतरी आता साईडला ठेवावा लागेल. या मॅच मध्ये जो कोणी पुढे येईल, जो एक खेळाडू मॅच मध्ये आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेईल, तो असेल विघ्नेश सर, किरण सर. थेट फायनल मध्ये कोण असेल तो संघ बघूयात. दरम्यान मी आत्ताच सांगतोय, बारावा खेळाडू इथे आत्ताच द्या. आत्तापर्यंत जे काही घडलं, आत्तापर्यंत जर काही घडलं तर माझ्याकडे सोन्या मोन्या रिंकी चिंकी हजारो नाव आहेत. तुम्ही मिरची लावून घेऊ नका. पेनल्टी असेल दोन्ही संघाला विनंती आहे, पुनवत असेल, त्यानंतर कुसाईवाडी असेल. प्लीज मॅच सुरू करण्याच्या अगोदर आपले दोन्ही खेळाडू, अतिरिक्त खेळाडू इथे आहेत का, त्यांना तुमची नावं माहीत असणं गरजेचं आहे. नुसते टी शर्ट घालून इथे उपस्थित नकोय. प्लीज कॅप्टन्स, संघ मालक, तुम्ही याची थोडीशी दहशत घ्या, कारण इथे जर तुम्ही जर आत्ता जर पेनल्टी खात असाल तर ही ती मुमेंट नाहीये जिथे तुम्हाला पेनल्टी लागल्यानंतर मॅच खेळण्याचा आनंद घेऊ शकता. दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय, स्ट्राईकवर असेल सुशांत, नो स्ट्राईक एंड वर रवी पहिला चेंडू. ओ माय गॉड, फटका फसला, फिल्डर खाली येतोय. ओ ओ माय गॉड, किरण सर टॉस झाला त्यावेळेस कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही मोठी धावसंख्या करणार आहे, आणि कॅप्टन थेट म्हणलं होतं की आमच्याकडे पण चांगला संघ आहे, जर चांगला संघ असेल पुनवत संघ तर कॅप्टनची विकेट गेल्यानंतर कम बॅक करावं लागेल. शिवा सर तुम्ही का थांबलाय. सन्मान घेतोय अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा, हीच परंपरा आपण करतोय. व्यासपीठावरती सिद्धनाथ स्पोर्ट्स या टीमचे ओनर सन्माननीय अधनीय अंकुशजी गिरी गोसावी साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करतोय. वेलकम, सुस्वागतम. थँक्यू किरण सर, विघ्नेश सर, जर एखाद्या स्पर्धेला डीजे नसेल तर असं वाटतं जसं बिना मुलींचं कॉलेज. जायलाच नको आणि बघायलाच नको. डीजे मास्टर आपल्या देखील कौतुक. दरम्यान पहिल्या चेंडूवर ओ माय गॉड, संघाला मोठा हादरा बसतोय. संघाचा कॅप्टन, बॅकबोन म्हटलं तरी चालेल, सुशांत बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज हनुमंत, नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल, धाकडबाज फलंदाजी करावी लागेल. सुशांतची जी कमी आहे ती भरून काढावी लागेल. दुसरा चेंडू, गोलंदाज निघतोय अक्षय. येस, शॉर्ट पिच चेंडू, फिल्डर तैनात आहे परंतु वन बाउन्स. अंपायरचा देखील इशारा येतोय. सरळ सीमारेषा पार चरस आयडीचे. मूवी मधील एक सॉन्ग, एक मोड आलाय असं म्हटलं तरी चालेल. तिथे मी म्हणेल सुशांतच्या विकेटने एक मोड आलाय की काय, आणि तो मोड जर बदलायचा असेल तर हनुमंत आणि रवीला काहीतरी वेगळी कामगिरी करावीच लागेल. सुरेख चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डर चेंडू खाली येतोय, थ्रो करेल. तोपर्यंत आतापर्यंत एक धाव अर्जित केलेली आहे. खराब थ्रो फेकी म्हटलं तरी चालेल. ग्राउंड लगत या ठिकाणी थ्रो फेकला जातोय, परंतु वन बाउन्स किंवा डायरेक्ट थ्रो अत्यंत गरजेचं आहे, कारण एक एक धाव ज्यावेळेस तुम्ही इथे जर खर्च करत असाल तर तुम्हाला मागात पडेल. येस, चौथा चेंडू. सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडसा अपब्रेक चेंडू, ते आतमध्ये चेंडू येतोय, आणि आपल्या स्किल प्रमाणे आपल्या काबिलियतने अक्ष देखील गोंदाजी करतोय. पहिलं षटक हाताळणं इतकं सोपं नाहीये, कारण समोर धाकडबाज फलंदाज उभे असताना त्यांना अशा प्रकारे बीट करणं एक काबिलियत आहे. पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा गोलंदाजचा ब्रह्मास्त्र, पुन्हा एकदा एक चतुर चालक गोलंदाजी. ओव्हर टू किरण सर. थँक्यू. खऱ्या अर्थानं ज्यांची आपण वाट पाहतोय, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे विद्यमान अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक साहेब भाऊ यांचे खऱ्या अर्थानं चिरंजीव, सन्माननीय अधनीय सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आणि शिरा विधानसभा संघाचे युवा नेते. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व, काम कुठलंही असो
काम खऱ्या अर्थानं शैक्षणिक काम असो, आरोग्य काम असो किंवा इतर कुठलेही छोट्याशा छोट्या गावापर्यंत असलेला गावाचा विकास असो, ही संपूर्ण कामं ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठ्या मनाने करत असताना 32 शिरायातील खऱ्या अर्थानं असं कुठलंच गाव नाहीये जिथे खऱ्या अर्थानं भाऊंचं नाव नाहीये. म्हणून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला वेळेतला वेळ काढून ते उपस्थित राहिलेत. थोड्याच वेळामध्ये त्यांची उपस्थिती या स्पर्धेला होईल. आमचे सन्मान्य आदरणीय विराजी दादा नाईक साहेब यांची उपस्थिती थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला होईल. महाराष्ट्राची परंपरा तुतारी वाद्य नगाडा या सर्वांच्या आणि त्याचबरोबर फटाकाची बाळ लावून त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. सुशिक्षित व्यक्तिमत्व, कुशाग्र व्यक्तिमत्व म्हणून त्यांना आपण ओळखतो आणि त्यांची उपस्थिती थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला होईल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संपूर्ण सांगली जिल्ह्याचा विकास, सांगली जिल्ह्याचा आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावरती छाप आहे, दाब आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार मानसिंगरावजी नाईक साहेब भाऊ यांचे खऱ्या अर्थानं चिरंजीव, ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेटला सपोर्ट दिला, क्रिकेटला खऱ्या अर्थानं ज्यांनी मी म्हणेल की पुढे जाण्यासाठी, गाव एकत्र येण्यासाठी, तालुका एकत्र येण्यासाठी क्रिकेटला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं, ते शिराळा विधानसभा संघाचे युवा नेते सन्माननीय आदरणीय सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आमचे आदरणीय विराजदादा नाईक साहेब यांची खऱ्या अर्थानं उपस्थिती या स्पर्धेला होते. दादा खऱ्या अर्थानं आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपण उपस्थित राहिल्यानं या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून खऱ्या अर्थानं आम्ही आभार व्यक्त करतो. आत्ताच्या धगधगीच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं वेळ कोणाकडेच नाहीये, मात्र वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहून या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवलीत. आमचे युवा नेते, आमचे युवा नेतृत्व खऱ्या अर्थानं एक कुशाग्र व्यक्तिमत्व, एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विराजदादा नाईक साहेब यांची खऱ्या अर्थानं उपस्थिती या सोहळ्याला आणि त्यांच्या शुभहस्ते 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून खऱ्या अर्थानं त्यांच्या उपस्थितीनं हे पूजन केलं जात आहे. धर्म शिवभा, कर्म शिवभा, गळ्यातली माळ शिवभा, तुकोबांची गाथा शिवभा, आणखीन काय सांगावं, काय आहे शिवभा. मी आलेल्या इतर सर्व मान्यवरांना देखील विनंती करेल, आपण देखील या व्यासपीठावरती दादा विनंती करेल. आपल्या या उपस्थितीनं या सोहळ्याला चार छान लागले. आपलं पुन्हा एकदा मनापासून, मनाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक 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 स्वागत करतो आणि घेऊन जातो या मॅच कडे, रंजक कहाणीकडे. थँक्यू. खऱ्या अर्थाने सेमीफायनल पहिली या ठिकाणी सुरू आहे. ओ माय गॉड, विराज दादांचं आगमन होते आणि दादांच्या आगमनानंतर षटकार देखील ठोकलं जातोय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल आई डीजे. गदर पिक्चर मधील गाणे आहे, कदाचित आमचे डीजे मास्टर प्रेमात पडलेत की काय असं मला वाटतं, दिल ठेवून आलेत. परंतु इथे देखील फलंदाज देखील षटकार ठेवून देतोय धावसंख्या 18 वर. पुन्हा एकदा येस येस येस, स्ट्रॉंग कम बॅक, जबरदस्त फलंदाजी. शॉर्टपिच चेंडू होता, शॉर्टपिच चेंडूवर मागच्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर आता गुडलेंथवर चेंडू आपदळला जातोय, त्यानंतर पुढचं काम इष्टरक्षक अगदी आरामात पार पडतोय. मानश्री शंकर वसंत मोहिते दादा समाजसेवक पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024.
परवर्धन ओ माय गॉड फुल टॉच चेंडू होता परंतु फलंदाज देखील पिटतोय. त्यानंतर स्वतः मयूर पनालकर देखील यष्टीरक्षक पिटतोय आणि बाईच्या स्वरूपात बोनसच्या स्वरूपात मिळत आहेत चार धावा. आइए टीचे रँड ऑफ 32 शिराळा म्हटलं तरी चालेल. गोलंदाजी मार्कवर येतोय या संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू, एक दर्जेदार होणार खेळाडू म्हटलं तरी चालेल मयूर पनालकर. काल देखील फिल्डिंग करताना मयूरला थोडीशी दुखापत झालेली आहे, त्याच्या पायावर थोडंसं बँडेड आहे, त्याच्यावर दिसतंय की ती दुखापत निश्चित स्वरूपात आहे. परंतु दुखापत जरी असला तरी मॅच महत्वाची आहे, सेमीफायनलचा थरार आहे आणि या मॅचमध्ये जर आपल्याला पुढे यायचं असेल तर स्वतः काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं झडक. आहा शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 22 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. खऱ्या अर्थाने विघ्नेश सर या 5 ओव्हरच्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने वैयक्तिक शतकीय खेळी खेळणारा तो एक मात्र खेळाडू आहे जो गोलंदाजी मार्कवर आहे मयूर पन्हाळकर. विघ्नेश सर काय म्हणाल मयूरबद्दल, तुमच्या भाषेमध्ये त्याच्या कलाकौशल्याबद्दल? डेफिनेटली चांगला खेळाडू आहे, कारण की नवी मुंबईचा पहिला शतकवीर खेळाडू ठरलाय आणि ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला खेळ सुरू आहे, मी मागाशीच काल देखील त्याला म्हटलं होतं की लवकरच TDPL म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग येते. नवी मुंबई प्रीमियर लीग तर येतेच, मागच्या हंगामामध्ये तो खेळला देखील होता, पण TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगसाठी देखील एका ओनरसाठी मी मयूर पन्हाळकरचं नाव मी खऱ्या अर्थानं प्रमोट केलं आणि त्या खेळाडूला त्या खेळाडूकडे लक्ष देखील असेल अनेक संघ मालकांचं. त्यामुळेच ठाणे जिल्ह्याची जी प्रतिष्ठेची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेकडे देखील पाहावं लागेल मयूर पन्हाळकरला. आणि अप्रतिम खेळ सध्याच्या घडीला मयूरच्या माध्यमातून सुरू आहे. निश्चित TDPL बद्दल म्हणायचं म्हटलं तर विजय सर, बरेचसे खेळाडूंचं स्वप्न आहे की ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळण्याचं, परंतु त्यातून 32 शिराळाचे स्टार खेळाडू जर खेळताना दिसत असेल तर या तालुक्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, माफ करा, धावसंख्या पोहोचते 25 वर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर अर्थात 14 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 25 वर. असुर एक फटका, स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच, व्ही शेप मध्ये फटका येतोय. अंपायरचा देखील डिसिजन येतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. आई ए डीजे शिराळा म्हटलं तरी चालेल. चला पुढील चेंडू, धावसंख्या 31 वर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, वन बाउन्स, ओ माय गॉड. एक मिनिट थांबा, इथून कोणी इशारा देऊ नका, अण्णा थांबा, दोन मिनिट. खेळाडू वृत्ती निश्चित स्वरूपात दाखवायची आहे, कारण अशा प्रकारे जर डिसिजन येत असेल तर खूप गरजेचं आहे खेळाडू वृत्ती दाखवणं. अण्णा थँक्यू, त्या खेळाडूचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे ज्याने स्वतःहून सांगितलं की निश्चित स्वरूपात 4 धावा आहेत. धावसंख्या पोहोचते 4 धावीने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 35 वर. येस ओम साई MTC लाईव्ह .in देखील विघ्नेश सर कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त इंटरनॅशनल क्रिकेटचा फील येतोय की काय. बाउंड्री लाईन वर कॅमेरामॅनने ज्या प्रकारे एक्शन टिपलेले आहेत, ज्या प्रकारे हायलाइट आपण बघतोय, रिप्ले बघतोय, अगदी स्पष्टपणे देखील चौकार दिसतोय. येस लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल MTC.
ओ माय गॉड, एक मिनिट, नो बॉल नो बॉल नो बॉल. बाबा रामदेव सकाळी 5 वाजता कसरत करून झोपले असतील. या ठिकाणी तब्बल 3:30 वाजता गोलंदाज अंपायरला कसरत करायला लावतोय. नो बॉल, इट्स अ फ्री हिट. फ्री हिट असेल म्हणजे फलंदाजाला एक आता निश्चित स्वरूपात चेंडू कुठेही मारला कसाही मारला तरी चालेल, आउट होण्याची भीती थोडीशी कमी असेल. धावसंख्या 36 वर, 2 चेंडू मयूरचे शिल्लक आहेत. 14 धावा आतापर्यंत मयूरने खर्च केलेत. ओ माय गॉड, कीपर 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 थोडीशी घपलत होते. आता जर विचार जर केलात विघ्नेश सर किरण सर, तर एसटी रक्षकाच्या मागे ही 7वी धाव निघली जाते आणि मयूरचं देखील षटक थोडस महागडं म्हणावं लागेल. एक ब्रँडेड खेळाडूच्या या 5 चेंडू मध्ये आतापर्यंत आलेत 15 धावा. थोडासा दुखापत त्याच्या थेट पायामध्ये देखील, उजव्या गुडघ्यावर देखील काल दुखापत झाली होती. ती दुखापत कुठे ना कुठेतरी त्याच्या चालण्यातून निश्चित स्वरूपात दिसते, परंतु दुखापत जास्त जर असेल तर मयूर थोडं थांबणं गरजेचं आहे, कारण येणारा काळ क्रिकेटचा अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, यॉर्कर ज्याला मराठीमध्ये बुंदा असं म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये ज्याला यॉर्कर म्हटलं जातं. धावसंख्या जिथे 1 होती, खराब फिल्डिंग आणि थ्रोच्या जोरावर धावसंख्या, थर्ड अंपायर कॉल, क्लोज रनआउट, कारण जो फलंदाज रवी होता त्याने थोडासा रनअप स्लो केला होता. थ्रो देखील सटीक एस्टोरेक्सकडे होता, स्टंपला देखील चेंडू आदळला होता. परंतु आता बघूयात अंपायर्सने डायरेक्ट कॉल देण्याच्या ऐवजी हा निर्णय सोपवला तर अंपायर्स यांच्याकडे प्लीज. आणि निर्णय येण्या अगोदर जरा रवीच्या हृदयाचे ठोके नीट ऐका. धकधक नाही, रवीच्या हृदयाचे ठोके नीट ऐका. आणि कॉल अजूनही अंपायरचा येणं बाकी आहे. अंपायर्स नॉट आउट, थर्ड अंपायरचा कॉल येतोय, नॉट आउटचा इशारा या ठिकाणी येतोय. काय जबरदस्त व्ह्यू सर, खरंच टेनिस क्रिकेट मध्ये अशा प्रकारचं चित्रण मिळेल याचं आपण स्वप्न देखील पाहिलं नव्हतं, परंतु त्या प्रकारचा इंटरनॅशनल व्ह्यूज खरंच. ओम साई MTC लाईव्ह .in देखील कौतुक करणं अनिवार्य आहे. काय जबरदस्त व्ह्यू त्यांच्या माध्यमातून टिपले जात आहेत, सटीक निर्णय घेण्यासाठी देखील त्यांचं सहकार्य मिळतंय. आणि धावसंख्या 39 वर, मयूर पनालकरचं महागडं षटक ज्यामध्ये खर्च केला 17 धावा, परंतु 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 वर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश सर, 40+ चे खेळाडू आहेत असं म्हटलं तरी चालेल. क्रिकेटमध्ये खेळाडूचं वय नाही तर त्याची काबिलियत किती महत्वाची आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. महेश सर येथील वैयक्तिक पहिलं, संघाचं शेवटचं, या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचं अंतिम षटक घेऊन पहिला चेंडू समोर असेल हनुमंत. ओ माय गॉड, ना देखा ना परखा ना सोचा ना समजा, म्हणजे चेंडू येण्या अगोदर बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पूर्णपणे चेंडू हा डॉट बॉल फेकला जातोय. येस, पुढील चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 39 वर, 5 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगचे. ओ माय गॉड, डान्सिंग डाऊन विकेट, थोडासा चेंडू मागे फेकला जातोय, जबरदस्त बॅकअप तिथे दिलं जातंय आणि बघूयात रनआउटची संधी आहे आणि बाद, फलंदाज बाद. दुसरी धावसंख्या घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. धावसंख्या पोहोचते 40 वर, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडू शिल्लक. आहे डीजे मास्टर. जर डीजे नसेल तर असं वाटतं जसं बिना मुलींचं कॉलेज, जायलाच नको बघायलाच नको. डीजे मास्टर आपलं देखील कौतुक अनिवार्य आहे. संख्या 40, 4 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज गोरख, व्हॉट अ शॉट. येस, पूर्णपणे 3 स्टंप्स गोलंदाजाला दाखवले होते, परंतु इरादे अगदी स्पष्ट होते की लेग साइड वर पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो देखील सफल होतोय. आणि काय जबरदस्त फटका, येस चेरस. दुसऱ्या विकेटसाठी
हनुमानसाठी समर्पण का दिलं होतं ते देखील दाखवतोय, कारण हनुमानचं स्ट्राईक वर असणं गरजेचं होतं आणि ती देखील छाप सोडताना दाखवत आहेत. अवसंख्या थ्रो खराब खराब खराब, कारण भरपूर वेळ होता, कारण हनुमान सरने ज्यावेळेस फटका खेळला होता ते खाली देखील पडले होते, त्यानंतर जर दोन धावा निघत असतील तर खराब फिल्डिंग खराब थ्रो. धावा संख्या दोन ने पुढे सरकते, धावा संख्या पोहोचते 48 वर. दोन चेंडू शिल्लक, टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा कुसाई वाडीचा निर्णय होता. संघ मालक या ठिकाणी रणजितजी पिल्ले सर, त्यानंतर महेशजी पवार सर आणि समोर असेल जांभळा देवी पुनवत संघाचे संघ मालक गणेशजी लाड, दीपकजी डांगे यांच्या दोन संघ मालकांमध्ये होणारी तगडी मॅच, मोठी मॅच, पहिली सेमीफायनलचा थरार. क्रिकेटची पंढरी म्हटलं तरी चालेल, क्रिकेटचा रंगतदार सामना, पहिली सेमीफायनल चालू आहे. धावा संख्या 48 वर, दोन चेंडू पहिल्या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. ओ माय गॉड, स्टाईलिश फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा एक मनसुबा होता. चतुर चालाक गोलंदाज लाईन आणि लेंथवर आपलं पूर्णपणे फोकस करतोय, पुढचं काम यष्टरक्षक मयूर पनाळकर पार पडतोय. धावा संख्या स्थिर, धावा संख्या 48 वर, शेवटचा चेंडू पहिली इनिंग. सुरेख चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत आतापर्यंत दोन धावा अर्जित केलेल्या आहेत आणि धाव संख्या 50 धाव संख्या देखील पूर्ण झालेल्या आहेत. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जांभळा देवी पुनवत संघ परफेक्ट 50, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा, पुनवत संघाचा 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 51 धावांची गरज, 18 चेंडू कुठे जाऊ नका, घेऊन येत आहे आपल्या सर्वांचे लाडके कॉमेंटेटर द व्हॉइस ऑफ नवी मुंबई, नवी मुंबईचा गोड आवाज आईए विघ्नेश मडवी सर, तोपर्यंत सुमधुर संगीत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि आदरणीय शंकर दादा वसंत मोहिते समाजसेवक पुरस्कृत स्वराज 32 शाळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. त्या दरम्यान शिराळा विधानसभा संघाचे युवा नेते आणि सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आदरणीय माननीय श्री विराजजी दादा नाईक यांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस प्रवेशद्वारातून त्यांची एंट्री झाली होती, महाराष्ट्राचं मानाचं असं वाद्यवृंद म्हणजेच तुतारी वाजवून ढोल ताशाच्या नगरामध्ये त्यांचं दमदार स्वागत करण्यात आलं होतं. पण ज्यावेळेस त्यांची छटा आम्ही पाहिली, ज्यावेळेस विराज दादा यांचा चेहरा पाहिला, अगदी माणसाला माणूस म्हणून आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारा व्यक्तिमत्व आहे. आज एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील अगदी स्मितभाष्य आणि अगदी साधा आणि अगदी सरळ वागणं त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं दिसलं. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं राहिलंय, त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचं राहिलंय आणि त्यामुळेच आज एक मानाचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय विराजदादा नाईक यांची उपस्थिती अगदी शाही फेट्याने त्यांचं स्वागत आज स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशनने केले. आणि विराजदादा यांना सांगायला फार आवडेल, कारण की आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा शंकर वसंत मोहिते दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. पश्चिम महाराष्ट्राचा असा व्यक्तिमत्व ज्याने आज कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमीच योगदान दिलंय. आज पश्चिम महाराष्ट्राची अशी एकही स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये शंकरदादा मोहिते यांचा फोटो किंवा त्यांचं योगदान नसतं. असं दानशूर व्यक्तिमत्व आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तरी पाहिलं नाही आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं पुरस्कृत म्हणून हा पुढाकार घेतलाय. त्याचं कारण काय? आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट, आपल्या तालुक्याचं क्रिकेट ज्यांनी ज्यांनी गाजवलंय, ज्यांना ज्यांना संधी मिळत नाही त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म उभं करण्यासाठी आणि त्यांना योगदान देण्यासाठी या व्यक्तीने सलग 2 वर्ष या स्पर्धेसाठी पुरस्कृत म्हणून जबाबदारी घेतली.
आणि आज आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याला अगदी लगाम देत असताना आदरणीय शंकर दादा मोहिते साहेब यांचं देखील कौतुक करतोय. नवी मुंबई प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा आहे. विराज दादा आम्हाला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रातील अशी मोठी स्पर्धा आहे जी पहिली स्पर्धा आहे जिथे 10 लाखाचं पारितोषिक कुठल्या विभागाची प्रीमियर लीग आणि संघ मालकासाठी फोर व्हीलर कार अशी मानाची जी स्पर्धा असते त्या स्पर्धेसाठी जवळजवळ 50 ते 60 ओनर रेडी असतात. पण शंकरदादा मोहिते या व्यक्तीसाठी आणि शंकरदादा स्पोर्ट्स या संघासाठी नेहमीच NMPL तयार असतोय. आज अभिमान वाटतोय की शिराळा परिसरातील हा हे युवक आणि हे सगळेच खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील आणि त्याचा सार्थक अभिमान आपल्या सगळ्यांनाच. चला बॅक टू क्रिकेट. सेमीफायनल क्रमांक पहिली रंगली जाते. 50 धावांचं टार्गेट आहे. 51 धावांचं टार्गेट आहे. श्री कुसाईवाडी टीमला गरज आहे 51 धावांची. नवी मुंबईचा पहिला षटकवीर यस विराज दादा नाईक आपल्याला सांगायला आवडेल साहेब की नवी मुंबई क्रिकेटमध्ये असे अनेक धुरंधर येऊन गेले. त्या अनेक धुरंधराने अनेक क्रिकेट वर्ष खेळले. पण शतकवीर 24 बॉलमध्ये 101 धावा करणारा आपल्याच जिल्ह्यातील आपल्याच तालुक्यातील हा खेळाडू आहे. त्याचं नाव आहे मयूर पन्हाळकर. तो मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइकेंड वर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर नाद निराळा 32 शिराळा मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून आला आहे. अफलातून स्ट्रोक. हरिदासच्या कटर बॉलवर अगदी कटरला खतम केलाय मयूर पन्हाळकर. फोल्डर लेनचा चेंडू अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर मयूर पन्हाळकर अगदी झोपेतून उठून चहा पिऊन देखील तुम्हाला षटकार लागवेल इतकी. रुपयाचं कॅश प्राइज असेल. पैसा फार वाईट चीज आहे. अमिश हे फार वाईट आहे आणि इथे मयूर पन्हाळकर स्वतःवर नाराज आहे. जसं 5000 अमाऊंट कानावर आलं तसं मात्र मयूर पन्हाळकरच्या विकेटचं पतन होतोय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. कम बॅक केलंय मी तर म्हणेन मयूर पन्हाळकर. हा स्क्रीनवर पाहू शकाल 3 बॉलचा सामना केला होता आणि 12 धावांचं योगदान करून मात्र मोठी विकेट प्राप्त झाली आहे. मोठा धक्का मुक्ता बगदाळ मयूर पन्हाळकर अगदी वाईट बॉलवर पुल करण्याचा प्रयत्नामध्ये टॉप पेच आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. हरिदासला मिळते सफळता. फलंदाज बाद. नडकर पहिल्या चांगल्या बॉलवर षटकार लागवला होता. हे आहे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? चांगल्या चेंडूवर षटकार मारणं म्हणजेच क्रिकेट आणि खराब चेंडूवर अनेक फलंदाज बाद होतो म्हणजेच क्रिकेट. आणि मयूर पन्हाळकर खराब चेंडूवर बाद झाला. एक गडीबा टीमची धावसंख्या 12. स्क्रीनवर पाहू शकाल 32 शिराळा परिसरातील एक युवराज आदरणीय माननीय श्री विराजजी नाईक दादा यांचं देखील आगमन पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन आलाय. टीमची धावसंख्या 12. याकड्यावर षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 51 धावा करायचे आहेत. सेमीफायनलचं प्रेशर. प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. या मॅच मध्ये कोण बिखरेल कोण निखरेल हे पाहणं इम्पॉर्टंट असेल. सचिन फलंदाजीसाठी आलाय. अक्षय नॉन सेकंड वर आहे. हरिदास गोलंदाजी ट्रॅकवर. कुटप्प्याचा पुन्हा एकदा बॉल. कही पे निगा है कही पे निशाना. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12. याकड्यावर 12 धावा दाखल करावे लागले.
अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा देखील पोहोचली आहे. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 त्या टीमने देखील रेडी राहायचं आहे. श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे त्या विरुद्धामध्ये चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ हे दोन संघ मैदानामध्ये खेळताना दिसतील. खोलबा टप्प्याचा चेंडू आहे समोरच्या दिशेने, चेंडू हवेत आहे, वन बाउंस सी मारेशी पलीकडे, डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सी मारेशा पार चौकार. क्रमांक पहिली रंगली जाते, पहिला षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर, एक गडी बाद, आता 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. शिराळा विधानसभा संघाचे युवा नेते, सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष माननीय श्री विराज दादा नाईक यांचं आगमन पाहायला मिळत आहे आणि शाही फेट्यासह आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतील. शिराळा परिसरातील युवराज आणि शिराळा परिसराला अगदी सुसज्ज बनवण्यासाठी या संपूर्ण नाईक कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यातील युवराज आदरणीय विराज दादा नाईक यांचं आगमन पाहायला मिळते. समीकरण जर पाहिले तर 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, गोलंदाजी ट्रॅकवर आला आहे. सुशांत पाटील लाल्या अप्रतिम खेळ केलाय पण आज पहिल्या बॉलवर मात्र बाद झाला. कॅप्टन शून्यावर परतलाय, आता काहीतरी कारनामा करावा लागेल, जादू ही गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल अगदी वेगवान चेंडू आहे ऑन साइडला, वाईडिश लॉंग ऑन रीज मधून क्षेत्ररक्षक हिल फेकी करेल तोपर्यंत सिंगल मिळते. एक एक धाव फार महत्वाची आहे. श्री कुसाई श्री इलेव्हन कुसाई वाडी ज्याचे संघ मालक जर पाहिले तर रणजित पिल्लाजी आहेत आणि रणजित पिल्लाई लेजंड क्रिकेटर आहेत आणि त्याचबरोबर जांभळाई देवी पुनवत टीमचे संघ मालक गणेश लाड आणि दीपक डांगे यांचा संघ देखील पाहायला मिळते. चेंडू पाहू शकाल डाऊन द लेग साइड, अंपायरचा कॉल येते व्हाइट बॉल. या चुका टाळाव्या लागतील, या चुकांमधून शिकावं लागेल कारण की ही मॅच जिंकतोय तर मेगा फायनल मध्ये जाण्याची संधी आहे, ट्रॉफीचं स्वप्न पूर्ण होईल आणि जे पावसाळी वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं स्वराज बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते वर्ल्ड कप आपल्या नावी करण्याची एक संधी मिळेल. यावेळेस फेर कट फटका चांगला आहे थ्रू द कव्हर, ओ माय गॉड व्हाट अ शॉट, व्हाट अ टायमिंग, व्हाट अ प्लेसमेंट, चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. पाठ मधून षटकार आलाय, टीमची धावसंख्या 24 24 आकड्यावर, 24 धावा अफल कर लागलेत. आता 16 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. कुसाईवाडी टीम आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना गमवला नाही त्यामुळेच एक कॉन्फिडन्स असेल. मयूर पन्नाळकर जरूर बाद झालाय पण सुशांत पाटीलने वक्तव्य केलं होतं की यातील 11 चे 11 खेळाडू हे अव्वल दर्जेचे आहेत त्यामुळेच या संघाला पराभूत करण्यासाठी काहीतरी गेम प्लॅन करावा लागेल. फुलर लेनचा चेंडू अप ड्राय केलाय, चेंडू जातोय सिलिमिड ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 25 आकड्यावर, 25 धावा धाव फलकावर लागलेत. 51 धावांचं टार्गेट आहे. अजूनही जर पाहिलं तर 15 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. सेमीफायनल क्रमांक पहिली रंगली जाते, आदरणीय शंकर वसंत मोहिते दादा यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला क्रिकेटचा 16 रंगला जातोय आणि पर्व क्रमांक 2 स्वराज 32 शाळा रबर बॉल प्रीमियर लीग, या प्रीमियर लीगचा सेमी फायनल क्रमांक पहिला. आपण पाहू शकाल सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर, समीकरण जवळ येऊन ठेपलंय. 14 बॉलचा खेळ बाकी आहे, 25 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 25 धावा, 32 शिराळा परिसरातील नामांकित खेळाडू मात्र मैदानामध्ये आपल्याला खेळ दाखवत असताना चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सुरू आहे. खोलबा टप्प्याचा चेंडू ऑन ड्राय केला अलॉंग द कार्पेट, चेंडू जाईल सिंगल मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एक षटकार जरूर लगवला पण सुशांत पाटीलने कमबॅक केलाय.
13 बॉल 24 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही टीम साठी समसमान संधी आहे. या संधीचं सोनं कुठला संघ करेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. शेवटचा बॉल सुशांतचा, फटका चांगला आहे, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू जातोय सी मार्शे ऋषी पलीकडे, पत्रा तोड षटकार. आदरणीय भावेश गायकवाड दादा यांचं आगमन झालंय. वेलकम. येळापूर पोस्ट प्रीमियर लीगचे पुरस्कृत आहेत आणि त्यांचं देखील सरस स्वागत आहे. उद्योजक आहेत, उद्योगपती देखील आहेत, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सुस्वागतम, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. येळापूरचे आमचे विजय रेडेकर रेडकर देखील आहेत, त्यांचं देखील रेटरेकर, त्यांचं देखील सरस स्वागत. येळापूरचे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. विजय रेटरेकरने देखील खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळले. डॉट बॉलची सांगता होते. रवी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 30 रन घेऊन येतोय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. रवी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. मुंबई महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा रवी हा मात्र क्रिकेटमध्ये देखील तितक्या चांगल्या आणि तत्परतेने काम करत असताना लगातारचे दोन डॉट बॉल हाताळले गेलेत. आता समीकरण जर पाहिलं तर 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे आहेत 18 धावा. 10 चेंडू 18 धावा. कमी गतीचा चेंडू डॉट बॉलची सांगता होते. लगातारचे 3 डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते. वेग जास्त नाही पण लाईन अँड लेंथ वर नियंत्रण ठेवलं गेलंय. येस महेश दादा चोरमारे एक डॅशिंग डायनॅमिक व्यक्तिमत्व. आनंदी शिपिंग आणि लॉजिस्टिकचे ते संघ मालक आहेत. महेश दादा चोरमारे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम महेश दादा. चरण टीमला पुरस्कृत म्हणून संघ मालक म्हणून त्यांचा देखील संघ खेळताना दिसला. दरम्यान एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 आकड्यावर. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. यावेळी फटका चांगला आहे, दमदार आहे. लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा फलंदाज आपण पाहू शकाल. अक्षयच्या बॅट मधून येतोय एक इम्पॉर्टंट षटकार. अक्षयच्या बॅट मधून षटकार आलाय. आता समीकरण येऊन ठेपलंय. चाळीस धावा दाखल करायला 11 धावांची आवश्यकता आहे. या 20 फटकात पत्रुद कव्हर चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. दन दन करत सीमा लगत सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी चौका. दोन्ही बाजूने हल्ला चढवला जातोय. आता षटक क्रमांक संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 44 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 7 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस स्टडी मी इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे वर्सेस चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या दोन्ही टीमचे कॅप्टन. येस तुम्ही रेडी राहा कारण की आम्ही टॉस नंतर करणार आहोत. इनिंग ही मॅच संपल्यानंतर लक्षात घ्या. मान्यवरांचा सन्मान होईल त्यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. आज अतिथी मान्यवरांचं उपस्थिती पाहायला मिळते.
शिराळा विधानसभा संघाचे युवा नेते आणि सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सन्माननीय माननीय विराजदादा नाईक यांचं आगमन झालंय. त्यांच्या आगमनाने खऱ्या अर्थानं या मैदानाची आणि या मंचाची शोभा वाढली. कारण की अशा व्यक्तिमत्वांमुळेच हा व्यासपीठची शोभा वाढते. आज अनेक मान्यवर उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील. पहिला बॉल येथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच दरम्यान व्हाईट बॉल प्लस वन अशा दोन धावा मिळतील. दोन धावांना समीकरण जर पाहिलं तर सहा बॉलचा खेळ बाकी आणि सहा मध्ये करायचे पाच धावा. सहा चेंडू पाच धावा इक्वेशन आहे. कुसाईवाडी टीम मात्र फायनल मध्ये जाण्यासाठी अगदी फ्रंट फुटला आहे. त्यामुळे शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहन खोल बटाप्याचा चेंडू आहे. यशांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद होईल. कहाणी मी पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. आणखीन एक विकेटचं पतन. एक पार्टनरशिप होत गेली होती त्या पार्टनरशिपला मात्र फोडून करण्याचं काम रोहनने केलंय. 18 धावांचं योगदान अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता समीकरण जर पाहिलं तर पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये पाच धावांची आवश्यकता. पाच चेंडू पाच धावा. स्वराज 32 रडा. रबर बॉल प्रीमियर लीगचा सेमी फायनल क्रमांक दुसरा. पहिला रंगला जातोय आणि दुसऱ्या सेमी फायनल कडे जाणार आहोत. स्वराज 32 रडा. क्रिकेट असोसिएशन अगदी दोन पर्व ज्या असोसिएशनने खऱ्या अर्थानं आपल्या तळागाळातील खेळाडूंना एकत्र केलं. पाच चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता. यावेळी देखील पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू इन टू द ब्लॉक होल. लाजवाब चेंडू पाहायला मिळते. फलंदाज झाला काय फलंदाज गेला काय. लगातारचे दोन धक्के. कहाणी मी पुन्हा एकदा येतोय. ट्विस्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा आलाय वेगळा वळण आणि या मॅचने एक वेगळा रंग देखील बदललाय. समीकरण येऊन ठेपलाय. जिकडे सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये पाच धावांची आवश्यकता असताना दोन बॉल वर दोन विकेट प्राप्त केली आहेत. सेलिब्रेशन पाहू शकाल कशा पद्धतीने दोन्ही बॉल वर यशांचा वेध घेतले. चार बॉल आणि पाच धावांची आवश्यकता. हे आहे क्रिकेट. म्हणूनच तुम्हाला सर्वांनाच वेध लावणारा खेळ आहे क्रिकेट. वातावरण अगदी शांत झाले आहे. दोन्ही डगआउट मध्ये अगदी टेन्शनचं वातावरण आहे. चार बॉल आणि चार बॉल मध्ये करायचे तब्बल पाच धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय प्रफुल्ल. प्रफुल्ल फलंदाजीसाठी आलाय. चार बॉल आणि पाच धावांची आवश्यकता. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगतो होते. काय गोलंदाजी सुरू आहे रोहनच्या माध्यमातून. या मॅचला कलाटणी आणणारा षटक म्हणावं लागेल. लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये पाहायला मिळाला. आता तीन पाच तीन बॉल आणि पाच धावांची आवश्यकता. पराभवाने माणूस संपत नाही पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. या मॅच मध्ये प्रयत्न सोडला नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. आता तीन बॉल मध्ये करायचे तब्बल पाच धावा. तीन चेंडू पाच धावा. रोहन येतोय. अकोट टप्प्याचा बॉल हुक केला. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे. प्रफुल्लच्या बॅट मधून येतोय. फायनल मध्ये धडक मारणारा एक बेधडक षटकार. पाच मॅच मध्ये अपराजित राहिलाय. खूप चांगला खेळ केलाय.
आणि स्वराज्य 32 शेरा प्रीमियर लीग च्या वतीने आपण फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय श्री 11 कोसाईवाडी. आपण मॅच समरी पाहिली, 51 धावांचं टार्गेट होतं आणि